आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहतो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. खेळाडूंना थेट नियुक्ती देण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत 8 जून 2022 महत्त्वाचा शासन निर्णय. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर अखिल तांबोळी सर क्लासेस या यूट्यूब चॅनल खालचा लाल बटन आणि सबस्क्राईब करता असला घटीला प्रेस करा. सगळ्यात अगोदर नवनवीन शैक्षणिक अपडेट आपल्याला मिळत राहतील. सबस्क्राईब एकदाच करावे लागते, पटकन आपल्याला स्वतःला नोटिफिकेशनमध्ये व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. 9/12/2010 संदर्भानुसार खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देणे, तसेच शिवछत्रपती विजेत्या खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेणे याबाबतचे धोरण निश्चित करण्यासाठी संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली 8/7/2022 रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठक माननीय मंत्री क्रीडा युवक सेवा, माननीय राज्यमंत्री क्रीडा व युवक सेवा, माननीय मुख्य सचिव, माननीय अप्पर मुख्य सचिव सेवा, सामान्य प्रशासन अप्पर मुख्य सचिव, महसूल प्रधान सचिव, वित्त सचिव, शालेय शिक्षण क्रीडा विभाग आयुक्त क्रीडा युवक सेवा यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग 9/12/2010 मधील तरतुदीनुसार अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यात येते. सदर प्रावीण्यप्राप्त खेळाडूकडे मुख्यत्वे उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, विक्रीकर अधिकारी गट अ पदासाठी पसंती देण्यात येते. खेळाडूंची सदर पदावर नियुक्ती झाल्यावर त्या पदाचा सेवा प्रवेश नियमानुसार प्रशिक्षण पूर्ण करणे, विभागीय परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते. तथापि खेळाडूंना विविध आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जावे लागत असल्याने त्या पदाचे आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करता येत नाही, विभागीय परीक्षा देता येत नाही, ह्यामुळे त्यांचा परीक्षा कालावधी पूर्ण होत नाही, त्यामुळे त्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न निर्माण होतो. तसेच सदर खेळाडू दीर्घ कालावधीसाठी क्रीडा सरावास गेल्याने त्यांच्या रजा कालावधीतील वेतनाचा प्रश्न निर्माण होतो. या पदाचे सेवा प्रवेश नियम संबंधित प्रशासकीय विभागाने विहित केले असल्याने त्याबाबत क्रीडा विभागाकडून कारवाई करणे उचित ठरत आहे नाही. त्यामुळे सदर बैठकीमध्ये खेळाडूंचा थेट नियुक्ती व इतर सेवा शर्तीबाबत धोरण निश्चित करण्यासाठी माननीय अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून सदर समितीमध्ये अप्पर मुख्य सचिव गृह, प्रधान सचिव वने, प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग, आयुक्त क्रीडा व युवक सेवा यांचा समावेश करून याबाबत धोरण निश्चित करण्याचे निर्देश माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना दिले. त्यानुसार सदर समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती, तसेच शिवछत्रपती विजेत्या खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेणे या संदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी माननीय अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग अध्यक्ष, अप्पर मुख्य सचिव गृह विभाग सदस्य, प्रधान सचिव उच्च व तंत्र विभाग सदस्य, प्रधान सचिव वने महसूल वन विभाग सदस्य, सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग सदस्य, आयुक्त क्रीडा व युवक सेवा सदस्य, सचिव. सदर समितीच्या कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील: खेळाडूंना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वन विभाग आणि गृह विभागामध्ये गट अ व क ड मधील पदावर थेट नियुक्तीसाठी निश्चित करावायच्या सेवा शर्तीबाबत शासनास शिफारस करणे. नियुक्तीनंतर त्या पदाचा सेवा प्रवेशानुसार प्रशिक्षण विभागीय परीक्षा याबाबत धोरण निश्चित करणे. जे खेळाडू नियुक्तीनंतर त्या पदाचा सेवा प्रवेश नियमानुसार प्रशिक्षण विभागीय परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत याबाबत धोरण निश्चित करणे. मध्य प्रदेश सरकारच्या विक्रम पुरस्काराच्या धर्तीवर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना शासन सेवेत नियुक्ती देण्याकरिता निश्चित करावयाच्या सेवा शर्तीबाबतही शासनास शिफारस करणे. नियुक्तीनंतर खेळाडूंना नोंदणी करावयाच्या रजा निश्चित करणे. समितीने शासनाचा उपरोक्त मुद्द्याबाबत शिफारशी करून दिनांक 30/7/2022 अहवाल सादर करावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक 20/22/08/18/20/40/90/21 असा हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने संकेत करून काढण्यात येत आहे. रामदास धुमाळ यांच्या स्वाक्षरीने निघालेले महत्त्वाचा शासन निर्णय अखिल तांबोळी सर क्लासेसच्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हा जेल आपण डाउनलोड करू शकता.